मला या कार्यक्रमात उपस्थित राहताना मनापासून आनंद होतोय. आणखी एक आनंद होतोय की आर आर पाटलांना मराठवाडा मित्र पुरस्कार दिला ह्याचाही मला विशेष आनंद. माझ्याकडे सारख्या पत्त्या मी आज तुमच्या विरुद्ध बोलणार नाही. तो हा मंच नाही, परंतु आर आर पाटील खरोखरच मराठवाड्याचे मित्र आहेत, कारण विलासरावना त्यांनी जी समर्थ साथ दिली त्याला तोंड नाही. आणि म्हणून त्यांच्या पुरस्काराला मुख्यमंत्र्यावर विलासरावचे हात लागला. आणि आता इथं संचालक आपले सांगत होते की दोघांनी कसा उत्तम कारभार केला. मी ते म्हणू शकणार नाही, कारण त्या दोघांवरही मी जितकी टीका केली तयार पुढे केली असेल. परंतु एक गोष्ट खरी आहे की आर आर पाटलांना नव्या नव्या कल्पना सुचवतात, नव्या नव्या ते राबवतात. सगळ्यात अनेक मंत्री आहेत, परंतु ते खर्चाचे प्रकल्प आणतात. आर आर पाटील अशा नव्या कल्पना येतात की त्याला खर्च सुद्धा लागत नाही. म्हणजे स्वच्छता आणि तुम्ही धाडा. आणि आता सगळ्या त्यांच्या मी सगळ्या योजना सांगत नाही, परंतु सगळ्या योजना अशा आहेत की त्याला लोकांचेच पैसे, लोकांचे क्षण, अशा सगळ्या योजना त्यांनी राबवल्या. आता गावामध्ये आता गृहमंत्री झाले तर ते त्या दंता पखोडा काहीतरी काढलेले म्हणजे आता मी इथं नाही मला त्यांना माहिती नाही. हा दंतामुक्ती योजना पैसे लागत नाही त्याला. खरं म्हणजे तुम्हाला अर्थमंत्रीच करायला हवं होतं. जवानसाहेब बघा बदलता आलं. तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका याच्यावर. मी अर्थमंत्री नाहीत म्हणून म्हटलं, म्हणजे आपल्याला बोलवलं होतं. आज आपल्या कार्यक्रमाला चव्हाणसाहेब सुद्धा उपस्थित आहेत. आणि हा पुरस्कार फार चांगल्या व्यक्तीने मिळतो, ज्यांनी समाजात मोठं काम केलं अशा व्यक्तीने मिळतो. मिळतो ह्याचा पुरावा विलासराव मलाही मिळाला होता, मिळाला होता हा पुरस्कार. याचा काय पुरावा? तर आम्ही दोघे पुरस्कार मराठवाडा गौरव पुरस्कार आम्हाला प्राप्त केलेला आहे. राज्यपालांनी एक वाक्य मला फार चांगलं बोलले ते अमेरिकेत या. खरोखर मुख्यमंत्री आहे तिथे आणि आपले केंद्रीय ग्रामविकास मंत्री सुद्धा आहे. बरं झालं त्यांचं अवजड उद्योग खातं गेलं. आता देशाचं 50% बजेट, 40% बजेट असलेलं डिपार्टमेंट त्यांच्याकडे आलं. गुजराती माणसं विदेशात आहेत, ते फार मोठी गुंतवणूक आपल्या राज्यात आहे. मला वाटतं राजपाल म्हणाले की मी तिथून मदत करेन. महाराष्ट्राचेही फार लोक विदेशात आहेत आणि चांगल्या चांगल्या जागेवर आहेत आणि त्यांनी तिथं मोठी आपला बिझनेस यशस्वी केलेला आहे. असं मदत घेऊन महाराष्ट्र सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रेसर तर आहेत, पण अजून पुढे नेला पाहिजे. आणि अशा औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे न्यायला आम्ही निश्चितपणाने सहकार्य करू, हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. राजमाल्यांचं भाषण प्रभावी झालं आणि नॅचरल आहे. चांगली माणसं काही लातूरमध्येच जन्मतात का काय असं एक शंका आहे. म्हणजे मेठे बीडचे, पण आम्हाला पुरस्कार द्यायचं ना सत्कार करायचं एवढंच काम त्या आमच्या वाट्याला आलंय. आम्ही मला बीड जिल्ह्यात आमची जास्तीत जास्त उपपर्यंत पुढं काही झेपत नाही. त्यामुळं हल्ली सगळा लातूरचा जमाना मी ते विचार करायचा. आपण सांगू नाही आपला असं मला वाटतं. पण हा मराठवाडा विकास मंच असा मंच आहे की त्याच्यावर सगळे लोक एकत्र येतात. पक्षाचे रंग, विभागाचे रंग बदलून त्यांनी हे मंचाचं रूप एक व्यापक केलेलं आहे. त्याबद्दल विनायक मेटेंचं मी कधी अभिनंदन करत नाही, पण ह्या निमित्ताने मनापासून त्यांचं अभिनंदन. त्यांनी सगळ्यांना व्यासपीठावर आणलं. मला जेव्हा त्यांनी फोन केला तुम्हाला पुरस्कार मिळाला, तर मला धक्काच बसला की मेटे मला पण चाहतात असं त्यांच्या अंतकरणात कुठेतरी जागा आहे. मला त्याला मला वाटतं की आहे, त्यांना हे कामाचं कौतुक आहे हे निश्चित आहे. आय लाईक व्हेरी मच विनायक मेटे.
तुम्हें इतना एवरीबडी लाइक है एवरीबडी मनु तो एवडे मंच एक मंच कभी पटता नहीं सग्या लोकान एक साखी बनल एक धाग्यात बनल सोप आ सहज काम नहीं तुम्हारा अमेरिकेत 25 फोन के लिए मैं इतने यून 100 के लिए फोन करना कुणाला समाजाच कार्य करण हे एक अर्थाने फार अवघड काम है आणि सगळ्यांना माल देऊन बोलवणं एवढं अवघड काम आहे आणि मराठवाडा लोकविकास मंच हे अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणाने हे चालवतंय आणि ह्याला किती प्रतिसाद आहे वर खाली दोन्ही म्हणून जागा नाही आहे नाही तर हल्ली नाटकाला त्यामुळे हा कार्यक्रमाला एक लोकांचं समर्थन लाभत चाललेलं आहे या गौरव पुरस्कारांना सुद्धा एका अर्थाने मोठा सन्मान आणि बहुमान प्राप्त होत चाललेला आहे आणि मराठवाडा लोकविकास मंचने मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मला कळलं की ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याने मला बोलवलं याबद्दल मी त्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हाला सांगतो खरंच मराठवाडी माणसं चांगलं असतात तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या माणसावर प्रेम करता तेवढंच आमच्यावर सुद्धा करा तुम्हाला परिणाम लगेच चांगले दिसायला लागते त्यामुळं मराठवाड्यातली माणसं संतांची भूमी आहे म्हणजे आपल्या पोटाला चिंता घेऊन दुसऱ्याचं भलं करावं अशी आमची भावना आहे आणि ही भावना लक्षात घ्या मला खात्री आहे मला विश्वास आहे की आबा इतर भागासारख्या मराठवाड्याच्या विकासाकडे लक्ष देतील आमचं आता 27 नाही आता 85 टीएमसी मुख्यमंत्री होते पाणी मिळालं कृष्णेला आता आमचंही पाणी वाढवून द्या नाही तर आमचं तुमचं पाणी पाहिलं तर त्यामुळे तुम्ही दोघे आहात आता मराठवाड्याला न्याय देताल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र